विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण वृष्टी या पाठातील तिन्ही महत्त्वाची रूपं या ठिकाणी अभ्यासली, त्यामध्ये हिम, गारा आणि पाऊस यांचा आपण विस्तृत असा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। या व्यतिरिक्त सुद्धा अजून तीन वृष्टीची रूपं आहेत, त्यामध्ये धुके, दव आणि दहिवर। मात्र या तिघांमध्ये फरक एवढा आहे की हिम, गारा आणि पाऊस यांचं बाष्पयुक्त वारे ज्यावेळेला वर जातात त्यावेळेला त्यांचं वर आकाशामध्ये सांद्रीभूत होतं, पण धुके, दव आणि दहिवर यांच्यातील बाष्पाचं सांद्रीभवन हे जमीन लगत म्हणजे भूपृष्ठालगत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि अशा पद्धतीनं हे धुके, दव आणि दहिवर तयार होतं। धुक्यांच्या बाबतीत आपण विचार करूया, भूपृष्ठावर हवेच्या तापमानामध्ये ज्या वेळेला कमी निर्माण होते तेव्हा हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं, आणि सांद्रीभवन झाल्यानंतर याचे सूक्ष्म असे जरकणात रूपांतर होतं आणि वातावरणात ते जरकण तरंगतात, आणि या जरकणांचा हवेतील घनता वाढते आणि त्यामुळे हे धुकं तयार होत असतं। दवाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेला जमिनीलगत बाष्पयुक्त हवा अति थंड वस्तूंच्या संपर्कात येते त्यावेळेला सांद्रीभवन होऊन त्या बाष्पयुक्त वायूचं जलबिंदूमध्ये रूपांतर होतं, आणि ती जी वस्तू असेल, मग ते एखाद्या झाडाचं पान असेल, कोणती वस्तू असेल, तर त्या थंड वस्तूच्या पृष्ठभागावर ते जलबिंदू हे चिकटतात आणि मग ते चिकटून त्या ठिकाणी दव निर्माण होत असतं। त्यानंतर दहिवर ज्या वेळेला तापमान हे 0° सेल्सिअसच्या खाली म्हणजेच गोठणबिंदूच्या खाली जातं त्यावेळेला ती जी वस्तू असेल, ती थंड वस्तू, तिला तो चिकटलेला जो दव असतो तो गोठून जातो, आणि तो गोठलेला दव म्हणजेच दहिवर आपल्याला म्हणता येईल। दहिवर आणि दव हे निर्माण होण्याची क्रिया जास्त करून हिवाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते। आता अशा पद्धतीचे हे वृष्टीचे रूप आहेत। या वृष्टीचे जे परिणाम आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत। पावसामुळे किंवा या वृष्टीमुळे काही वेळेला अतिवृष्टी होते, काही वेळेला कमी वृष्टी होते, या दोन्ही गोष्टी हानिकारक असतात। याबाबत आपण असं म्हणू शकतो की या आपल्याला जीवित हानी होते किंवा वित्तहानी सुद्धा यांच्यामुळे आपल्याला होत असते। ज्या ठिकाणी अति जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी पूर, महापूर अशी परिस्थिती निर्माण होते, ज्या ठिकाणी पाऊस पडतच नाही त्या ठिकाणी अवर्षणासारखी परिस्थिती निर्माण होते, आणि त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होते। अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली म्हणजे मग आपल्याला अन्नधान्य बाहेरच्या देशाकडून आयात करावं लागतं, आणि ज्यावेळेला आपण बाहेरच्या देशाकडून हे अन्नधान्य आयात करतो तर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा बोजा हा मोठ्या प्रमाणावर पडत असतो, आणि त्यामुळे आपल्या भारतातील शेतकऱ्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी होतं। नंतर या भागामध्ये ज्या काही पिकं असतील ते पिकांवरसुद्धा या वृष्टीचा विपरीत असा परिणाम होत असतो। तर असे आपल्याला या ठिकाणी सांगते। दाट धुक्याच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, दाट धुकं पडलेलं असेल तर रस्त्याने जाताना, वाहन चालवताना, कोणतेही वाहन असो, ज्या लोहमार्ग असेल, रस्ते वाहतूक असतील, विमान मार्ग असतील, तर आपल्याला वाहन चालवताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर या धुक्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि काही वेळेला अपघातसुद्धा त्या ठिकाणी होत असतात। तर अशा पद्धतीने या सगळ्या वृष्टीच्या रूपांचे आपल्याला हानिकारक अशा गोष्टी पाहायला मिळत असतात। आता एक शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत, तो म्हणजे आम्ल पाऊस। पूर्ण जगामध्ये उद्योगधंद्यांची खूप मोठ्या प्रमाणावर भरभराट झालेली आहे, आणि या उद्योगधंद्यामधून बाहेर पडणारा जो धूर आहे, वायू आहे, हा वायू ज्यावेळेला वातावरणातील वायूमध्ये मिसळतो त्यावेळेला वातावरणातील वायू हे वायू प्रदूषित होत असतं, आणि त्यावेळेला ज्यावेळेला पाऊस वरून यायला लागतो
आणि या वातावरणातील वायूशी त्याचा संपर्क येतो, त्याच्यामध्ये रासायनिक क्रिया होते आणि रासायनिक क्रिया होऊन नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्लसारखे विषारी पदार्थ त्या त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि हा आम्लयुक्त पाऊस ज्या वेळेला जमिनीवर पडतो त्यावेळेला आपल्याला सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही घटकांवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो. पहिला परिणाम असा दिसून येतो की याच्या या पावसामुळे जलाशयातील जे जलचर आहेत, उदाहरणार्थ मासे आहेत, ते मासे या आम्लयुक्त पावसामुळे ते मरतात. वनांमध्ये जर हा पाऊस पडला तर वनामधील जे झाडांची पानं आहेत ती करपतात, किंवा ते झाडांना वेगळ्याच पद्धतीचा रोग त्या ठिकाणी लागू शकतो, त्या भागामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना रोग लागू शकतो. एवढंच नाही तर आपण ज्यावेळेला हे पाणी प्राशन करतो तर आपल्यालासुद्धा विविध प्रकारचे आजार त्या ठिकाणी होत असतात. तर अशा पद्धतीने हा आम्ल पाऊस आपला सर्वांसाठी फार हानिकारक असा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ या ठिकाणी आता संपलेला आहे.